आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं त्याचा फटका जास्त बसलाय. तो सुरुवात हैदराबाद आपल्याला दिसते, सोलापूर जिल्ह्यामध्ये, संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातले काही तालुके यामध्ये त्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे. त्यामध्ये आत्ताच मी कालच कलेक्टर साहेबांना कालच मिळून त्यांना आदेश दिले होते की जिथं जिथं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, जिथं पशुधनाचं पशुधनहानी झालेली आहे, काहींची गुरं असतील, आपली शेरडं असतील, कितीचं वाहून गेले त्याची नोंद घेऊन त्याचेही पंचनामे करा. शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. जे आपले पाझर तलाव असतील याचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान, त्याचंही ते पाझर तलाव फुटलेले आहेत, बंधारे फुटलेले आहेत, त्याचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पंढरपूर शहरामध्ये काल जी ही दुर्दैवी घटना झाली त्यामध्ये 6 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. इतर जिल्ह्यामध्ये 5 व्यक्तींचा मृत्यू हा हे कालच्या या ज्यादा पावसामुळं पुरामुळं झालेला आहे. आणि ह्यामध्ये जे मृत्यू इथं 6 झालेले आहेत आणि त्याच्यावरती आपण कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे आणि या बाबतीत निश्चित प्रकारे पुढील चौकशी केली जाईल. मला नागरिकांना आपल्या माध्यमातून सांगायचं की शेवटी हे निसर्गाचं एक संकट आहे आणि संकट खरं तर इतकं हे इतका पाऊस जुनी माणसं सांगतात तेवढा मोठा पाऊस कधीही या परिसरात या भागात कधी नव्हता. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं ते खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे. निश्चित प्रकारे सर्वांना आता आपण त्याचे शेती नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचा लवकरात लवकर त्यामध्ये मी प्रशासनाला सांगितलं की त्यामध्ये कुठलाही एकही घटक त्यामधनं कुठं तो बाजूला राहता कामा नाही. प्रत्येक शेतकरी असू द्या किंवा इथला नागरिक, त्याचं घर एखाद्याचं घर पडलं असेल, एखाद्याचं घराला छेद पडले असतील, त्याचाही आपण निश्चित प्रकारे सर्वांनी नुकसान भरपाईचा पंचनामा करावा अशा प्रकारच्या सूचना आम्ही खाली दिलेल्या आहेत. दुर्दैवी घटना घडली, ठेकेदारावरती गुन्हा दाखल केला आहे. जे अधिकारी आहेत चौकशीमध्ये जे जे निष्पन्न होईल ते होईल, भले अधिकारी असू द्या, ठेकेदार असू द्या, कुणी किती जरी मोठा असला त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल. ठीक आहे ना, या बाबतीत आता आपण आता चौकशी तर दिलेली आहे की गुन्हा तर दाखल केलेला आहे, त्यानंतर चौकशीनंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सिद्ध होतील. 100% आपण त्या बाबतीत जो आरोपी त्या फिर्यादीकडे तोच आरोपी, त्यानेच गुन्हा दाखल केला साहेब, अशी परिस्थिती असते. अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला ठेकेदारावर, एकमेकाला परत नाही असं कुठली पद्धत होती? नाही मला काय समजलं, अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केलेला, अधिकाऱ्यांनीच गुन्हा दाखल करणार ना शेवटी त्या अधिकाऱ्याने हा गुन्हा दाखल ठीक आहे केला, चौकशी अधिकारी तो अधिकारी करणार नाही, चौकशी अधिकारी वेगळी टीम करणार,
त्या बाबतीत अजिबात चौकशी अधिकारी चौकशी अधिकारी ही टेक्निकल टीम वेगळी असते त्याचा आणि अधिकाऱ्याचा काय संबंध नसतो तुम्हाला एवढं सांगतो की या बाबतीत कोणालाही सोडलं जाणार नाही मामा आता जे घाटाचं काम हे झालेलं आहे असं झालेलं आहे त्याच्यामुळे चार सहा निष्पाप पडले गेले त्या संपूर्ण कामाचं पुन्हा एकदा एक थर्ड पार्टी ऑडिट म्हणलं जातं पण ते काही थर्ड पार्टी ऑडिट प्रामाणिकपणे होत नाही अशी बरीचशी कामं चालू आहेत की जी नेतृत्व गरजेची आहेत वारंवार पत्रकार असतील सामाजिक कार्यकर्ते असतील आवाज उठवतात पण त्याच्यावर कुठंही त्याप्रमाणे आज कसं आपल्या लक्षात आलं त्याप्रमाणे जर आपण लोकांनी आपल्याला मागणी केली की जिथं जिथं जाणे की इथं नागरिक आहेत त्यांनी बाबा सामान्य नागरिकांनी जर विनंती केली आमच्यासारख्यावरती की बाबा इथं इथं विकृष्ट काम होत आहे त्या संपूर्ण कामाची चौकशी केली जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेचं काम असंच चालू आहे इथं पण मातीचाच भराव वापरला जातोय जसा इथं वापरलेला त्या कामाची आणखी चौकशी मागच्या वेळेस हे मला पाठीमागं मलाही माहीत नव्हतं मागच्या महिन्यापूर्वी बांधवसापूर्वी मी जेव्हा तिथं आलो इथे आपल्या शहरामध्ये आलो होतो तेवढंच या बाबतीत आपण सांगितलं होतं या बाबतीत मी चौकशी त्यांना चौकशी करणं आता इथं समोर माझ्या शेजारी प्रांत आहेत त्यांना सांगतो परत एकदा सांगतो की या बाबतीत चौकशीचे त्यांना आपण आदेश दिलेले आहेत आणि या बाबतीत आजच तुम्हाला सांगतो आपल्या सगळ्यांच्या मान्यतेने सांगतो की आजच या बाबतीत लवकरात लवकर त्याचा रिपोर्ट मी स्वतः घेणार आहे आणि त्या बाबतीत चौकशी केली जाणार आहे. मागील वर्षी पूर आला होता त्याचं नुकसान त्यांचं म्हणणं 1 कोटी राहील 14 कोटी रुपये वाटलेले 1 कोटी रुपये राहिलेले त्या बाबतीत पाठपुरावा चालू आहे. साधारण असं आज सांगतात ना काय झालंय काही ठिकाणी आज 42-43 गावं अशी त्यांच्या आपल्या भागात तिथं आज आपल्याला जाता पण येत नाही त्यामुळं मला उलटं तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की आमचे ग्रामसेवक असतील आमचे तलाठी असतील आमचे कृषी सहाय्यक असतील या लोकांना आपण उलटं त्यांना पण तुम्ही पण सगळ्यांनी सहकार्य करा आणि एका दुसरं कुठलं राहिलं तर ते कुठलंही कुणी कुठला शेतकरी कुठला घटक यातनं वंचित राहता कामा नये सगळ्यांचे पंचनामे झाले तसे नुकसानीचे पंचनामे झाले मोठं नुकसान झालं आपण कारखान्यांना ऊसाचं ऊसाचं नाही सगळ्याचं नुकसान झालं द्राक्षेचं झालं डाळिंबाचं झालं ते कुठल्या पिकाचं झालं नाही असं झालंच नाही म्हणजे सगळ्यात गेलेला ऊस कारखान्याला सांगून काय नाही नाही पाण्यात गेलेला जरी ऊस असला तर शिवट्याचा एकदा पंचनामे हातात येऊ द्या ते औषध आपण कारखान्यांना प्राधान्यानं त्यांना तोडामध्ये सांगू तिथल्या मृताच्या नातेवाईकांना मी कालच सांगितलेलं आहे पण आज पण सांगतो की ताबडतोब त्यांना 4 लाख रुपयाची शासनाची ते नुकसान भरपाई दिली जाईल त्यांचं घराचं जे नुकसान झालं जे नियमाप्रमाणे ते घराच्या नुकसानाचं त्यांना त्याप्रमाणे मदत केली जाईल. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.